आता आम्ही हे सर्व क्षेत्र फिरलो आणि याच्यामध्ये पूर्ण पान पाहिलं की बा कोणी कपाशीच्या झाडावर ना मावा आहे, ना कोकळा आहे, ना तुळतुळ आहे, ना पांढरी माशी आहे. याचं काय बरं एक कारण असेल, तर याचं एकच कारण आहे की सुरुवातीच्या पहिल्या स्प्रेपासून आपण BS 100 नावाचं निंबोळी अर्क याच्यामध्ये फवारलेलं आहे. निंबोळी अर्क फवारल्यामुळे काय झालं याच्यामध्ये की अंडे निर्माणच नाही झाली. अंडेच जर नसले तर कुठून येणार आहे सर्व? त्याच्यामुळे अंडीनाशक आहे ते मावा, कोकळा, तुळतुळा, पांढरी माशी, अळी वगैरे सर्व त्या BS 100 गेल्यामुळे BS 100 हे चांगल्या प्रकारचं निंबोळी अर्क आहे आणि ते प्रत्येक स्प्रेमध्ये आम्ही 20-20 मिली वापरल्यामुळे आज या शेतामध्ये कोणत्याच प्रकारचं नाही आहे. म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना हे सांगतो की बा तुम्ही नंतरच्या फवारणीवर खर्च केल्यापेक्षा सुरुवातीच्या काळापासून प्रत्येक पंपामध्ये निंबोळी अर्क हे 20-20 मिली फवारणी करा, जेणेकरून तुमचा खर्च वाचेल. यासाठी मी तुम्हाला हे सल्ला देत आहे. आणि चांगल्या प्रकारचं निंबोळी अर्क, चांगल्या प्रकारचं XX, चांगल्या प्रकारचं परफेक्ट वंडर हे या संचय ॲग्रो लिमिटेड कंपनीनं बनवलं. 12/61, 13/40, 13 सारखे नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये खतं निर्माण केले, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो.